राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे। यात विधानसभेत शहरांमधील कायदा सुव्यवस्थेबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरतीचा प्रश्न उपस्थित केला। तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कमी पडत असल्याचेही अजित पवार म्हणाले, ज्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना पोलीस भरतीबाबत पुन्हा मोठी घोषणा केली आहे। महाराष्ट्रात 7000 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला मान्यता दिली असून 7000 पदांची वाढ केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे। महाराष्ट्रामध्ये आपण 7000 पोलिसांच्या भरतीचे आदेश दिलेले आहेत, त्याची प्रक्रिया आपण तात्काळ करतो आहे। अजून 7000 या संदर्भात मी प्रोसेस करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती करून आपण ही जी काही तफावत आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू। आणि जे वारंवार गुन्हे करतायत यांच्यावर आपले जे स्पेशल ॲक्ट्स आहेत त्या ॲक्ट्सच्या अंतर्गत आपण जसं सांगितलं, जिथे मुका लागत असेल तिथे मुका, जिथे MPDA लागत असेल, जे काही विशेष कायदे आहेत या विशेष कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल।